आज महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एक राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो जाहीरनामा दिला होता हा जाहीरनामा यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता जाहीरनाम्यामधला एकही विकास चुकू नये, जे आम्ही जनतेला शब्द दिलाय ते शब्द पूर्ण व्हावे याकरता आम्ही आज महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहेत. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राहिला प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे, कोण शपथ घेणार आहे, हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं. पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे. अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाट बघू. बावनकुळे साहेब, थोडी कळ काढा. असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना. आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी जरी घेतला तरी तो सरकार त्या ठिकाणी स्टार्ट होतं, सरकार सुरू राहतं. शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे. तिन्ही पक्ष बसतील, आमचे नेते बसतील, केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार, जे सरकार विभागीय समतोल, विभागीय विकासाचे कामं, विभागाचा समतोल, सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल. सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे. शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं. त्यामुळं सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे. स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे. त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं. विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे. आज राजकारण संपलाय, निवडणुका संपल्या. माझी विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे, पण माझ्यातर्फे विनंती राहील उद्धवजींना, शरद पवार साहेबांना, राज ठाकरे साहेबांना, माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना, नाना पटोले जे असतील, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत ज्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे, विरोधी पक्षाचे आमदार आहेत. शेवटी सरकार आल्यावर कोणी विरोधी पक्षाचा नेता असेल त्यालाही सरकारमधून जास्तीत जास्त सांगितलेले कामं करून दिले पाहिजे. विकास हा सर्वाकरताच असला पाहिजे. विकास हा काही एका पक्षाकरता, सत्ताधारी पक्षाकरता आणि विरोधी पक्षाकरता नाही आहे, असं नसतं. सरकार बनल्यावर सर्वांनीच विकासाच्या मुख्यमंत्री झालं पाहिजे, सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे. हे काही पक्षाचं नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी आहे.